नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर बी एम सीमध्ये कॉमन सिलेबस कशाचं आहे की मराठी व्याकरण बाकी सगळं कॉमन आहे फक्त निरीक्षक पदासाठी या ठिकाणी मित्रांनो वेगळी म्हणजे पन्नास प्रश्न जे आहेत ते मुंबई मनपा अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीवर विचारण्यात येणार आहेत तर त्यावर आपण ऑलरेडी प्रश्नपत्रिका बनवत आहोत येत्या काळामध्ये म्हणजेच दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका मिळून जातील ज्या ठिकाणी मुंबई मनपा अधिनियमचे पन्नास प्रश्न आणि बाकीचे जे पन्नास आहेत म्हणजे सगळं सिलेबसला धरून अशा प्रश्नपत्रिका बनवत आहोत बाकी त्याला रिलेटेड सगळी माहिती स्टडी मटेरियल आल्यानंतर कळून जाईल तर बी एम सीमध्ये कार्यकारी सहाय्यक का आणि निरीक्षक या दोन्ही पदासाठी अप्लाय केलं असेल तर त्या ठिकाणी जी केचा भाग आहे तर जी केचे पंधरा प्रश्न निरीक्षकाला आणि कार्यकारी सहाय्यकला पंचवीस प्रश्न आहेत तर दोन्ही पदाला अप्लाय केला असेल तर तुमच्यासाठी असे स्पेशल जी के प्रश्न पाहणार आहोत आज आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लिपिकला अप्लाय केलेला आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे एकूण दहा टेस्ट आणि स्पेशल हजार जी के प्रोवाईड करत आहोत पी डी एफ आहे फी पेड करून प्रश्नसंच बॅच जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व तयारी जवळपास ऐंशी टक्के तयारी त्या ठिकाणी होणार आहे खाली नंबर आहे कॉन्टॅक्ट करा सगळ्या प्रश्नपत्रिका बाय करून घ्या पहा पहिला प्रश्न मनपा आयुक्ताची नेमणूक महानगरपालिकेच्या कितव्या कलमात आहे लक्षात असू द्या महानगरपालिका अधिनियम महाराष्ट्र राज्य महानगरपालिका अधिनियम तो वेगळा आहे आणि त्यानंतर मुंबई मनपा अधिनियम तो वेगळा आहे तर लक्षात असू द्या तर या ठिकाणी हे जे आहे ते महाराष्ट्र राज्य महानगरपालिकेच्या अधिनियमानुसार सांगत आहे की कलम छत्तीसनुसार या आयुक्ताची नेमणूक या ठिकाणी करण्यात येते कोणाद्वारे करण्यात येते ते आपण पुढं पाहणार आहोत त्यानंतर भारतीय क्रांतीची जननी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर हे जे आहे ते मॅडम कामा किंवा मॅडम कामा यांना जे आहे ते मित्रांनो लक्षात असू द्या त्यांना भारतीय क्रांतीची जननी म्हणून ओळखलं जातं आणि त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे कोणते मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या अधिकाराची हमी देते असं त्यांनी म्हटलं तर कलम बत्तीसनुसार या ठिकाणी तुम्हाला जे पाच वेगवेगळे अधिकार आहेत आपल्या मूलभूत जे अधिकारांची जर हानी होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आदालयामध्ये किंवा सॉरी न्यायालयामध्ये ताद मागू शकता रीट ज्याला आपण म्हणतो याचिका दाखल करू शकता त्यानंतर आर टी आय ॲक्ट अधिनियम जो आपण राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट म्हणतो ज्याच्या अंतर्गत कोणत्याही विभागाची माहिती मागविता येते तर हा कधी पारित झाला किंवा कोणत्या वर्षी पारित झाला दोन हजार पाचला झाला परंतु बारा ऑक्टोबर दोन हजार पाच हे त्याची एक्झॅक्ट डेट आहे किंवा या दिवशी एक्झॅक्ट पारित झाला तर लक्षात असू द्या त्यानंतर ह्या हा डबल झाला भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम ग्रामपंचायतीच्या संघटनेशी संबंधित आहे हे चाळीसावं कलम आहे आणि लक्षात असू द्या जेवढे काही प्रश्न आहेत त्याची तुम्ही फेरफटका शंभर टक्के करा त्याची चाळणी करा म्हणजे काय समजा हे ग्रामपंचायत का आलं कशामुळे आलं तर हे स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक भाग आहे त्याच्यामध्ये कोणतं स्तर आहे आणि महानगरपालिका सुद्धा हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग आहे तर कुठे ना कुठे याचं कॉम्बिनेशन किंवा तडजोड सहसंबंध व्यवस्थित पाहून स्टडी करा आणि जे जे प्रश्न सांगतो त्याची तुम्ही चाळणी करा त्याच्या रिलेटेड चार ते पाच प्रश्न तुम्ही खुद बनवा कारण का तुमचा एक्स्ट्रा अभ्यास एक्स्ट्रा सिलेबस त्या ठिकाणी कवर होऊन जातो परीक्षेमध्ये काही काही महानगरपालिका सोडून ग्रामपंचायतीबद्दल विचारलं जातं किंवा पंचायत कि पंचाय समितीबद्दल विचारलं जातं त्यामुळे लक्षात असू द्या त्यानंतर महात्मा गांधीजींच्या प्रसिद्ध दांडी यात्रेने कोणत्या भारतीय आंदोलनाची सुरुवात झाली तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करा मी प्रत्येक सिरीजमध्ये तुम्हाला प्रश्न सोडतो त्यानंतर स्तूपाचा पाया खालीलपैकी कोणत्या राजाने घातला हा अशोक सम्राटांनी घातलं महत्त्वाचं आहे जुनं सांची स्तूप आहे त्यानंतर नववा प्रश्न भारतातील सरकारची तीन स्तर कोणते आहेत तर मित्रांनो लक्षात असू द्या भारताची जी, जी आहे ते तीन स्तर कोणते आहेत केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे आणि शेवटचं जे आहे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्थानिक सरकार तर हे तीन वेगवेगळे सरकार आहेत ज्यांच्या अंतर्गत सेवा वगैरे कारभार वगैरे चालतो तर नोट डाऊन करून घ्या अशा टाईपचे हे प्रश्न असतात दोन्ही पदासाठी कंबाईन अशी तयारी होईल असे आम्ही प्रश्न दररोज घेऊन येत आहोत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या सिरीज लावली नसेल लावून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा बाकी भेटूयात पुढच्या सिरीजमध्ये पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद